नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण सोंडुलकर. आज भटकंती ग्रुपची नवीन ट्रेक चालू होते. आम्ही चाललोय लोणावळ्याला. 2 दिवसामध्ये आम्ही 6 किल्ले करणार आहोत आणि खूप मजा येणार आहे. तुम्ही नक्की बघा हा पूर्ण व्हिडिओ. आणि माझ्या बरोबर हे आता जॉईन झालेले आहेत मेंबर्स, मनीष जोशी आणि अजूनही काही मेंबर्स आहेत ते आमचे पुढे जॉईन होणार आहेत आम्हाला. आणि नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. मित्रांनो, आता पोहोचलो आहे मी घनसोली स्टेशनच्या बाहेर. आणि ही एक आमची गाडी आहे, मामाची गाडी आहे ही होंडा सिटी. आणि मी इको घेतले आणि आमचे बाकीचे राहिलेले मेंबर्स आहेत ते आलेले आहेत. हे आमचे अजून एक सदस्य मोरे नानू. ओके. आणि अजून एक आमचे सदस्य तिकडे आतमध्ये जाऊन बसलेले आहेत बाजी. आणि आता आम्ही इथून पुढच्या प्रवासासाठी निघणार आहोत. मी आता मोरगिरीच्या पायथ्याला आलोय. इथे पायथ्याला जे गाव आहे त्या गावामध्ये आम्ही पोहोचलोय. आत्ताच जस्ट आमच्या टीम मेंबर्सनी इथे कॅम्पसाठी हे केलेत, टेंट लावलेले आहेत. आणि आता इथे झोपायची तयारी चालली आहे. आमच्या गाड्या आहेत त्या आम्ही तिकडे पार्क केल्या आहेत. इथले सगळे लोक झोपलेले आहेत. रात्रीच्या 3:15 वाजलेले आहेत. आम्ही प्लॅन करत होतो की वरती जायचं गडावरती, बट एवढ्या रात्रीचं वरती जाणं बरोबर नाही आहे. सो आम्ही ठरवलं की सकाळी लवकर उठायचं आणि मग आम्ही ट्रेकिंगला आमचा ॲक्च्युली स्टार्ट करणार आहे. गड चढायला आम्ही सुरुवात करणार आहे. थंडी एवढी नाही आहे सध्या, नॉर्मल आहे, बट चांगलं वाटतं. बघूया, एक्साइटमेंट खूप आहे उद्यासाठी. उद्या 3 किल्ले आम्हाला पार करायचे. तयारी झालेली आहे, स्लीपिंग बॅग्स वगैरे पूर्ण डिकॅथलॉनचे ब्रँड अँबॅसिडर आमचे सेनापती पी के रांधवन साहेब. आता आम्ही गाड्या लॉक केलेल्या आहेत आणि आम्ही सगळेजण टेंटमध्ये झोपायला आलो. तिकडे तो एक टेंट आहे आणि मी एका टेंटमध्ये आहे. इकडे मामा आणि आमचे आर्मी मॅन, मी त्यानंतर आमचे बाकीचे 4 मेंबर्स असे आम्ही सगळे आता आहोत. आता सकाळी लवकर उठून आम्हाला जायचं आहे. सकाळी 1-10 वाजेपर्यंत तरी आम्हाला आमचा ट्रेक चालू करायचा आहे. मित्रांनो, सकाळच्या 5:46 झालेल्या आहेत. आम्ही आत्ताच उठलो आहे 5 मिनिटांपूर्वी. आणि आता आम्ही आमचे सगळे टेंट आहेत ते परत बांधून घेतो. थोड्याच वेळात आम्ही वरती गडाची चढाई करायला सुरुवात करणार आहोत. आणि आता थंडी बऱ्यापैकी जाणवायला लागलेली आहे. आता आम्ही चहा बनवतो. इथं आमच्या सेनापती इकडे गॅस घेऊन आलेले आहेत. ओके. आणि अशा तऱ्हेने गॅस पेटलेलं आहे. याच्या आधी सुद्धा आम्ही चहा बनवण्यासाठी ट्राय केलेलं होतं रतनगडवरती. आणि तिकडे एवढी थंडी होती की त्यामध्ये टाकलेलं पाणी आगीवरती सुद्धा एकदम हे होत होत, थंडच राहत होत. आणि हे बघा, हे टाकल्या लगेच गरम झालेलं आहे. लोक म्हणतात साखरेपेक्षा गुळ चांगला असतो, तर आज आम्ही ट्राय करतोय. आम्ही मोरगिरीच्या पायथ्याला आज गुळाची चहा पितोय. आता याच्यामध्ये मसाला चायपत्ती टाकलेली आहे, अद्रक टाकलेलं आहे आणि वरती थोडासा मस्त टेस्टी गुळ. आणि चहाला मस्त कलर आलेला आहे, एकदम लाल लाल झालेलं आहे दिसते तुम्हाला. सोसायटी आहे येणार. आणि हो, आम्ही एवढं सगळं घेऊन आलो पण चहासाठी कप नाही घेऊन आलेलो, त्याच्यामुळे आता जरा चहा पिताना स्ट्रगल होणार आहे आमचा. आता आमची चहा तयार झालेली आहे आणि पहिला मान सेनापतींचा, कारण त्यांच्याकडेच भांडण आहे चहा प्यायचं. क्लास जबरदस्त जोश हाय गेला. आता डायरेक्ट सेनापतींकडून सर्टिफिकेट मिळालेले चहाला चांगली झाली, खरंच मस्त झाली. मित्रांनो, सकाळच्या 7 वाजलेले आहेत आणि आम्ही आता मोरगिरी किल्ल्याकडे निघालेलो आहोत.
आमची सगळी तयारी झालेली आहे, गाड्या आम्ही तिथे लॉक करून पार्क केलेल्या आहेत आणि आता जेवढं गरजेचं सामान होतं तेवढंच आम्ही आमच्याजवळ ठेवलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे. आम्हाला हो आम्ही सकाळी 6 निघणार होतो आणि 7 आता सध्या वाजलेलं आहे, 1 लेट चाललेलो आहोत आम्ही. त्यामध्ये आम्ही चहा बनवली, चहा प्यालो आणि बाकीच्यांची तयारी आणि त्यात माझी थोडीशी तयारी होती त्याच्यामुळे थोडा वेळ गेला. सूर्योदय झाला ना, ताकद देऊन गेला, ताकद एक नंबर आहे. इथून जो व्ह्यू दिसतोय ना, अफलातून आहे, अफलातून. हा व्ह्यू, हे वारं, हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला इथे यायलाच हवं. तर तिकडे पुढे जायचं नाही, एक वाट तुम्हाला पटणाकडे घेऊन जाईल वळसा घालून. तर तुम्हाला इकडून आल्यानंतर डाव्या हाताला वळायचं आहे, तीव्र टर्न घ्यायचं आहे, त्याच्यासाठी इकडे असा बोर्ड लावलेला आहे आणि शक्यतो वाटेवरती आजूबाजूला निशाण बघत चला, ते निशाण तुम्हाला गडावरच्या माथ्यापर्यंत घेऊन जाते. तर मित्रांनो, इकडे 2 वाट आहेत, एक पठाराकडे जाते आणि मामाने सांगितलं जसं की आता इकडे ही आहे ती वरती गडाकडे जाते. सो आपण ह्या गडाच्या वाटेवरून जायचं आहे. तुम्हाला हे किल्ल्याकडे असा एक फलक दिसेल आणि तिकडून तुम्हाला किल्ल्याकडे जाण्यासाठी ही वाट आहे. रस्त्यावरून चालताना कृपया तुम्ही लक्ष ठेवा आजूबाजूला, छोटे छोटे मार्क्स आहेत, ॲरोज केलेले आहेत आणि ते जे ॲरोज आहेत ते आता पुसट होत आहेत. सो लक्ष असून द्या, जरा तीक्ष्ण नजर असून द्या तुमची तिकडे, म्हणजे तुम्हाला पटपट रस्ता भेटेल आणि तुम्ही लवकरात लवकर गडावरती पोहोचा. हे बघा, असे मध्ये काही काही ठिकाणी ॲरोज लावलेले आहेत जेणेकरून तुम्हाला कळेल की बरोबर वाट कोणती आहे आणि तुम्हाला कुठे जायचं. आता मी बऱ्यापैकी वरती आलोय, तुम्ही खालती बघा दिसत असेल तुम्हाला,
तिथे होतो आम्ही, तिथून इथपर्यंत आलो. आणि जी पायवाट आहे ती बऱ्यापैकी सरळ चढाईची आहे आणि घसरती वाट आहे, त्यामुळे जरा सांभाळून या. आणि तुमच्याकडे शूज असणं खरंच खूप गरजेचं आहे, चांगले ग्रीपवाले शूज असणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. या टप्प्यामध्ये सगळ्यांनी सांभाळून गेलं पाहिजे, कारण इथे तुम्हाला पकडायला काहीच नाही आहे. आणि खाली गेलं तर बरेचशी जवळ तुम्हाला, त्यामुळे सांभाळून या. आणि हळूहळू गेला तरी काय फरक नाही पडत, पण सांभाळून जा. आत्ताच आम्ही वरती आलेलो आहे आणि इथे पोचल्यानंतर हे एक पहिलं पाण्याचं टाकं दिसलेलं आहे. इथे अजून एक पाण्याचं टाकं दिसलं आहे आम्हाला. पोचल्या तुम्हाला दोन पाण्याची टाकं दिसतील इथे. आणि हे बघा, इथे अजून एक पाण्याचं टाका आहे. मंदिर आहे जाख मातेचं, इथे जाख माताच मंदिर आहे. वरती आल्यानंतर ना खरंच स्वर्ग आहे, स्वर्ग बघताय. जलाशय, एवढा मोठा जलाशय आहे इकडे या बाजूला. मस्त सिनेरी आहे आणि खूप थंडगार वारा आहे आणि खरंच खूप भारी वाटतंय. नक्की या मोरगिरीला. मी मोरगिरीच्या टोकाला पोहोचलेलो आहे, त्या पोहोचलेलो.
मी तुम्हाला गडाचं थोडं दाखवतो ते काही काय आहे. इथे या बाजूला एक आणि इकडे एक अशा दोन पाण्याचे टाक आहेत. नमस्कार. तर आज आपण मोरगिरीचा गड माता सर केलाय. आम्ही सगळे बसलो आहे इकडे. तर साधारण आम्हाला एक दीड तास लागला वर यायला आणि एक दोन ठिकाणी फक्त थोडं सांभाळून यायला लागेल. अत्यंत कठीण नाही आहे, थोडी काळजी घ्यायला लागेल. पावसाळ्यामध्ये मात्र ते खूप स्लिपरी असणारच आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये अतिदक्षता घेणं खूप गरजेचं आहे. बाकी एंड्युरन्स लेवल मीडियम असेल तरी चालेल. एक दीड तासात जास्तीत जास्त दोन तास तुम्ही वरपर्यंत पोहोचू शकता. बाजी नमस्कार, मी शुभम मोरे. आज आमचे हे भटकंदी ग्रुपचे सेनापती प्रवीण राजवन यांच्यासोबतचा हा आमचा मुरगिरी ट्रेक उत्तमरित्या जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त यशस्वी झाला, कारण अजून आम्ही पायथ्यापाशी पोचलो नाही आहे. ट्रेक खरंच खूप छान आहे, एखादा टप्पा खूपच दमचक करणारा आहे. त्यासाठी तुम्हाला शरीराची व्यायाम किंवा आहार वगैरे जो काय डाएट बोलतो आपण ते सर्व उत्तम प्रकारे फॉलो करणं खूप गरजेचं आहे. किंवा मग दमछाक लागणे, धाप लागणे, आतल्या दिवशी उपवास वगैरे असेल तर कृपया कोणी तो पकडू नये. भरपूर जेवण करा आणि दुसऱ्या दिवशी ट्रेकला सुरुवात करा. नमस्कार, माझं नाव मनीष जोशी. प्रवीण सरांसोबत म्हणजे पहिला ट्रेक आहे. नारळ पाणी खूप छान वाटलं म्हणजे ते येऊन वरपर्यंत. तसं थोडं ट्रेक इझी आहे, पण शक्यतो तुम्ही व्यवस्थित डाएट फॉलो करून पाणी वगैरे पिऊन व्यवस्थित तुम्ही ट्रेक केलं पाहिजे. शक्यतो पावसाळ्यात टाळा ट्रेक आणि स्वतःची सेफ्टी बघा आणि इतरांची पण सेफ्टी बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आम्ही आता खालती उतरतोय मोरगिरी किल्ल्यावरून. ही जी वाट आहे ही उतरताना बऱ्यापैकी निसरडी आहे, त्यामुळे तुम्ही नीट काळजीपूर्वक उतरा. जर योग्य दक्षता घेतली तर तुम्ही सुखरूप खालती जाल. इतकं काही नाही आहे. हां, चांगले ग्रीपवाले शूज असून द्या तुमच्याजवळ आणि खालती उतरताना तुमची पकड पायाची दोन्ही मजबूत असून द्या तर तुम्ही सुरक्षितरित्या खालती उतरू शकता. वाटेवर मी आता अशा ठिकाणी आलो जिथे पकडायला जास्त काही नाही आहे आणि माती आहे आणि वाट खूपच स्लिपरी आहे, निसरडी आहे. त्यामुळे जरा सांभाळून तुम्ही जर इथे येत असाल तर जरा सांभाळून चाला. आणि चालताना आधी ग्रीप जी आहे ती नीट ठेवा. आधी बघा की तुम्ही ठेवलेला पाय किंवा तुम्ही पकडलेला दगड स्टेप बरोबर आहे का, स्थिर आहे का, आणि मगच उतरायला त्याचा आधार घ्या. नाहीतर दुसऱ्या आपल्या साथीदाराची मदत घ्या आणि मग खाली उतरा. काही अवघड नाही आहे, पण नेहमी आपली सेफ्टी बघणं खूप महत्त्वाचं आहे. आता आम्ही परत मोरगिरीच्या पायथ्याला चाललो आहे. एवढं डिस्टन्स आम्हाला अजून कव्हर करायचं आहे. पुढच्या अर्ध्या तासामध्ये आम्ही गावात असू. मित्रांनो, 10:20 झालेली आहेत आणि आमचा मोरगिरीचा जो ट्रेक आहे तो जस्ट संपलेला आहे. सकाळी 7 आम्ही चालू केला होता आणि ऑलमोस्ट 3 ते 3:30 झालेले आहेत. आम्ही या ट्रेकच्या दरम्यान बरेचसा ब्रेकसुद्धा घेतला होता
आणि वरती गेल्यानंतर काही वेळासाठी आम्ही नाश्ता वगैरे सुद्धा करण्यासाठी थांबलो होतो. सो एवढा सगळा वेळ देऊन सुद्धा आम्ही 3 तासामध्ये ऑलमोस्ट 3 ते 3.5 तासामध्ये हा ट्रेक कव्हर केलेला आहे. आणि आता आम्ही पुढच्या ट्रेकसाठी इथून निघणार आहोत. आता आमचे बाकीचे जे मेंबर्स आहेत ते हळूहळू येत आहेत.